नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरमिजिएट ट्रायल ग्रेड परीक्षेची भूमिती पाहत आहोत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक आहे 7, म्हणजेच कृती क्रमांक 7 आहे. एकूण कृत्या आहेत 20. वीस ही कृती तुम्ही पाहण्यासाठी मोहन सुरेशी आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा, बेल आयकॉन दाबा, तर तुम्हाला सर्व आकृत्या अभ्यासाला मिळतील. तर प्रश्न आपण पाहूया कसा आहे. प्रश्न आहे 5 सेमी पाया व 70° मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढायचा आहे. पाया किती आहे? 5 सेमी. म्हणजे मी 5 सेंटीमीटर हेवी रेषा काढली. किती आहे पाया? 5 सेमी. 5 सेमी पाया झाल्यानंतर एक कोन किती दिलेला आहे आपल्याला? 70° मापाचा. तर मी या ठिकाणी ए वरती कंपास जोडतो, सेंटर पॉइंट बरोबर रेषेला रेषा जोडू आणि या ठिकाणी आहे माझं 70° हा 70°चा हा कोन आहे. तर या ठिकाणाहून एक लंब रेषा आपल्याला काढायचा आहे. ही लंब रेषा काढून झाल्यानंतर याला नाव द्यायचे आहे ई. आता मी अंतर घेणार आहे. पाया किती आहे आपला? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर कंपास मध्ये आम्ही घेतो आणि या ई या रेषेला छेदतो. एक अंतर काय ठेवून मिळालेला बिंदू म्हणून या ठिकाणी बिंदू लागला आपल्याला डी. डी वरती कंपास ठेवायचा आहे आणि इकडे क्लोज करायचा आहे. आणि डी वरती कंपास ठेवायचा आहे, त्या कंसाला छेदलेला असा कौस काढायचा आहे. या ठिकाणी बिंदू द्याला आपला सी. तर अशा प्रकारे ए बी सी डी बिंदू मिळालेला आहे. हा कौस तुम्ही पूर्णही घेऊ शकता आणि या ठिकाणी त्या तंत्राने दोन्ही ठिकाणी तुम्ही दोन्ही कौशाने एक बिंदू घेऊ शकता. त्यामुळे आपल्याला 5 सेमी बाजू झाली आणि एक कोण आहे 70° मापाचा तो केला असता आणि त्या पायाने आपण सी बिंदू